हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आता आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता जाणार आहोत भुसी डॅम इथे, कारण जसं काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं की भुसी डॅमला खूप जास्त रश आहे किंवा बंद झालेलं आहे ते। पण काल आम्हाला असं कळलं की भुसी डॅमला पुष्कळ लोक गेलेले होते सकाळी, पण तिथे जाऊ शकले नाही कारण खूप जास्त गर्दी होती, रश होता खूप। सिच्युएशन पाहून मग आम्ही ठरवणार आहोत की तिथे जायचं की नाहीतर मग आम्ही डायरेक्ट चाललेलो आहोत पुण्याला। पुण्याला कुठे कुठे फिरणार आहोत तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे, त्यासाठी व्हिडिओसोबत कनेक्ट राहावं लागेल। चला, आता खूप जास्त वेळ झालेला आहे, 11 वाजता चेकआउट करायचं होतं ऑलरेडी। गाडीमध्ये सगळं सामान वगैरे भरलेलं आहे आणि चला लगेच निघू आपण। इकडे आणा तयार झालेली आहे, असं आउटफिट घातलेलं आहे आजीने, छान दिसत आहे। अदिती पण तयार झालेली आहे, छान दिसत आहे। हे जितेंद्रराव इकडे आणि पार्थ आमचा गोंडस पार्थ तयार आहे। तर आम्ही आलेलो आहोत भुसी डॅम इथे, खूप गर्दी आहे इथे बघू शकता, दाखवतेच तुम्हाला मी। आणि आम्ही ड्रेस थोडे वेगळे घातलेले आहे। पार्किंग ही अशी आहे, पार्किंग బయట ఎక్కడ ఉంటారు, పని మీద ఉంటారు, ఆవిడ చేసిన కదా నువ్వు వెంటనే చేసేయాలండి। पाऊस येत आहे आणि ड्रेस कोल्ड केलेला आहे, विचार नव्हता केला की जाऊ वगैरे, पण इथे आल्यानंतर इच्छा होतेच। चल शकतो तुम्ही किती आहे, छान वाटत आहे, मस्त जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहे। सीमाला खूप जास्त मिस करत आहे, सीमानी मी आम्ही सुनील आम्ही आलेलो होतो इथे, तर त्या दोघांना खूप मिस करत आहे। खूप चेंजेस झालेलं आहे, खूप जास्त गर्दी आहे, दाखवते तुम्हाला, एक्साइटमेंट खूप आहे इथे, थोडं सोलो व्हायची बघते। आणि ते इकडे फोटो शूट होत आहे, पार्थ फोटो काढत आहे दोघींचे।
अर्चना कशा आहे याची टेस्ट? छान आहे. चम्मच स्पून दोन मन द्याला पार्कला. Thank you.